कर्तृत्वाच्या लाटेवरती अखंड तो चालतच राहिला, घेऊनी असंख्य आव्हाने, दर्यादिलाचा सारंग झाला, ना वादळाची तमा ना कुणाची भीती त्याला, जनसेवेचे व्रत घेऊन दर्यादिलाचा सारंग झाला। आज सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून महेश सारंग यांच्या जवळ पाहिलं जातं। समाजकारण आधी मग राजकारण या उक्तीप्रमाणे त्यांचं कार्य चालू आहे। वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी कोलगाव ग्रामपंचायतीचं सरपंच पद भूषवलं। एवढ्या कमी वयात हे पद सांभाळताना त्यांना अनेक दिव्यातून जावं लागलं। प्रसंगी वज्राहून कठीण तर कधी कापसाहूनही मऊ भूमिका घेऊन सारंग यांनी ती आव्हान सुद्धा लिलिया पार पाडली। सारंग यांना त्यांच्या मातावृंदा यांचा जरी राजकीय हस्त लाभला तरी ते त्यावर न थांबता सर्वसामान्य जनतेसाठी आपण झटलं पाहिजे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं। लोकांची एखादी अडचण सारंग यांच्या लक्षात आली आणि त्यावर उपाययोजना झाली नाही हे पाहणं म्हणजे दुर्मिळच। सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती पद त्यांनी 2 वेळा भूषवलं। त्यांच्या या कार्यकाळात जी विकासाची गंगा या मतदारसंघात पाहायला मिळाली त्याबद्दल सर्वसामान्य जनतेतून आनंद आणि समाधान व्यक्त होताना पाहायला मिळतंय। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक असं कुठलंही क्षेत्र असो त्यांचं कार्य हे अहोरात्र चालू आहे। रात्री अपरात्री तुम्ही सारंग यांना कधीही कुठल्याही प्रसंगी फोन करा, सारंग यांनी तो फोन उचलून तिथे हजर झाले नाहीत असं कधी झालंच नाही। सर्वसामान्य जनतेचा सेवक म्हणून वावरताना त्यांना काही कटु प्रसंगांना सामोरं जावं लागलं, ज्यांचा हात पकडून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला त्या त्यांच्या मातोश्री वृंदा सारंग यांचं अकाली निधन झालं। कृपेचा वरदहस्त गेल्यामुळं सारंग यांना प्रचंड मानसिक धक्का बसला। संघर्षातून आज मी माझं संपूर्ण राजकारण करिअर माझा घडवलं आहे। त्यात सर्वप्रथम म्हणजे माझी आई ही माझी राजकीय गुरु आहे या राजकीय जीवनात, आणि तिच्या मार्गदर्शनाखाली तिच्या प्रेरणेखाली मी आज संपूर्ण ज्या समाजकार्य आज केलेले आहे किंवा ह्या गावाचा किंवा ह्या सावंतवाडी तालुक्याचा उपसभापती म्हणून मी जवळपास 2 टर्म मी केलेले आहे उपसभापती म्हणून। मी सर्वप्रथम मी या गावाचा मी 21व्या वर्षी कोलगाव गावाचा मी 21व्या वर्षी सरपंच झालो। अनेक संघर्ष मी आज संघर्षातून आज तुम्हाला सर्व पत्रकारांना किंवा सगळ्या सर्व जनतेला माहिती आहे। ते जे विरोधकांनी मला अनेक वेळा वेगवेगळ्या कोंडीत पकडण्याचा पण प्रयत्न केला आहे, पण त्यात मी न जुमानता किंवा त्यांना मी आपले हे करून मी माझं आज समाजकारण आणि राजकारण मी आज चालवत आहे। कारण आज सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा माझा पहिला एक स्वभाव आहे। त्याबरोबर सर्व जे आज कार्यकर्ते आहेत आणि जे मला प्रेम दिलेले राजा आज समाजकारणात किंवा राजकारणात माझे जे प्रमुख माणसं आहेत कार्यकर्ते आहेत यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि ह्या कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या आईमुळे मी आज राजकारणात टिकून आहे किंवा समाजकारणात लोकांची समाजसेवा करत आहे। मी सर्वसामान्यांना घेऊन चालणारा एक कार्यकर्ता आहे। सर्वसामान्य कार्यकर्ते जे माझ्याकडे कोण येतात कुठलंही विकास काम करून घ्यायला येतात त्याचंच आज संपूर्ण जे आज भाजपकडे जे लोक ओढतात आहेत ते माझं मागचं 15 वर्षाचं राजकीय कारकीर्द किंवा मी जे काम केलेलं आहे उपसभापती पदावरपासून त्या कारकिर्दीचा सगळं सर्वसामान्य किंवा इतर राजकारणांना माहिती आहे। माझ्या सरांकडे गेल्यानंतर काम होणार त्यामुळे माझ्याकडे लोक कामानिमित्त येतात आहेत, त्यामुळे मी असं समजत नाही की माझा विरोधक आहे काय आहे। मी सर्वसामान्य सर्वांना घेऊन काम करतोय, त्यामुळे लोक जे आज भाजपकडे येत आहेत ते आज माझ्या कामावर किंवा आपल्या पक्षाच्या जे आज पक्षाचे जे आज विकास कामाची जी दूरदृष्टी झालेली आहे आपल्या पक्ष वैशिष्ट्यांची यांना बघूनच आज लोक बीजेपीकडे किंवा सर्व येत आहेत। आज या मतदारसंघात 90 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून, किंवा रस्ते असो, पाणी असो, वीज असो, किंवा आपल्या वैयक्तिक लाभार्थींचा असो। हे माझ्या मी माझ्या आईच्या आई माझी जिल्हा परिषद सदस्य होती, नियोजनवर सदस्य होती, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे 90 कोटी रुपयाचा निधी आणि विकास कामं आपण केलेली आहेत या मतदारसंघात। आणि ज्या महत्वाचा विषय म्हणजे आज दूध संस्था की मी आज 5 वर्षा माझी आज दूध संस्था निर्माण मी केलेली आहे। आज आमच्या गावामध्ये 1200 लिटर दूध गोळा होत आहे आणि त्या जवळपास 5 वर्षामध्ये 13 कोटीच्या आसपास उलाढाल एखाद्या दूध संस्थे झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्हाला 4 वेळा प्रथम पारदर्शक पण मिळालेलं आहे दूध संस्था दूध कलेक्शन। 2019
इकडे लोकसभेला किंवा विधानसभेला, इकडे आज बीजेपीचा आपला आमदार किंवा आणि बीजेपीचा इकडे करता खासदार आपला शमा खासदार, हे माझं मन किंवा माझं म्हणजे जे आज काम चाललेलं आहे किंवा लोकांमधली जी इच्छा आहे इकडे बीजेपीचा आमदार खासदार पाहिजे या दृष्टीने चाललेलं आहे. मी लोकांना एकच सांगेन, भाजपमध्ये या, भाजपचं कार्य करा. भाजपचं कार्य म्हणजे ईश्वरी कार्य आहे. भ्रष्टाचारमुक्त आपण भारत जर करायचा असेल तर आपल्याला भाजपमध्ये येऊन सर्वांनी आज नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट केले पाहिजे. याच दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सारंग यांची लोकप्रियता, सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ हे लक्षात घेऊन पक्षाने त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास सांगितलं. आईच्या दुःखद निधनामुळे त्यांनी प्रथम नकार दर्शवला, मात्र पक्षाकडे त्यांच्यासारखा सक्षम उमेदवार नसल्यामुळे ते तयार झाले. मात्र या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी कमी वेळ आणि दुःख यामुळे त्यांचा थोड्याशा मतांनी पराभव झाला. मात्र ते या पराभवाने खचून न जाता त्यांनी आपलं कार्य त्याच धडाडीनं सुरू ठेवलंय. आज ते भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सर्वच राजकीय व्यक्तींशी आपले चांगले संबंध असल्याचं ते सांगतात. त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे सावंतवाडी तालुक्यामध्ये 19 ग्रामपंचायत सरपंच तर तेवढ्याच संख्येचे उपसरपंच आहेत. आज राजकारणात आपल्याला अनेक लोकांचे सहकार्य लाभले असल्याचे ते आवर्जून सांगतात. समाजाच्या हितासाठी जे जे करता येईल ते आपण करू असं ते सांगतात. लोकांनी आपल्यावर जे प्रेम केलं आहे यापुढे अशाच पद्धतीनं प्रेम करत राहा, तसंच तुमचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहो अशी विनंती त्यांनी जनतेला केली आहे. अशा या पोलादी पुरुषाला वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्ह टीम कडून मनपूर्वक शुभेच्छा. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजन तेली, प्रदेश चिटणीस, भाजपा. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अनिल परब, माजी उपसरपंच मारखोल. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अन्नपूर्णा कोरगावकर, उपनगराध्यक्ष सावंतवाडी. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश प्रसाद पेडणेकर, सरपंच मळगाव. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कृष्णा उर्फ दादू कवीटकर, सरचिटणीस, भाजपा. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज नाईक, जिल्हा उपाध्यक्ष. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक परिणीता वर्तक, जिल्हा सरचिटणीस, महिला मोर्चा. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजन राऊळ, माजी सरपंच मारखोल. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय शिरसाट, सरपंच मारखोल. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवाजी परब, उपसरपंच मारखोल. भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक
श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य वांदा। भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संदीप गावडे, पंचायत समिति सदस्य। भाजपा तालुकाध्यक्ष महेशजी सरंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दत्ताराम कोळमेकर, विकास सोसायटी चेअरमन, मारखोल।